तीनच गाणी उरलेली आहेत आणि त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या ह्या एपिसोडचा आपल्याला रिझल्ट कळणार आहे. तीन स्पर्धक अजून यायचे बाकी आहेत आणि सर्वात आधी आपल्या समोर येते कॉलबॅक मधून जिचा रिटर्न झालेला आहे या स्पर्धेमध्ये ती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुजा कामत. एक गोष्ट तुला नक्की सांगायची की मी प्रत्येक वेळेला तू जेव्हा जेव्हा आलीस तेव्हा कॉलबॅक मधनं जिचा रिटर्न झालाय असं मी एवढ्या वेळा बोलले आणि एवढ्या साठी बोलले की कॉलबॅक मधनं कोण परत आलेलं आहे माहितीये तुला सारेगमप मध्ये आतापर्यंत? आनंदी जोशी परत आलेली आहे, अनिरुद्ध जोशी कॉलबॅक मधूनच परत आलेला आहे, महेश मुतालिक कॉलबॅक मधनं परत आलेले आहेत आणि ही सगळी लोक थेट फायनल पर्यंत पोहोचलेली आहेत. हा, फक्त आनंदी फायनल्स मध्ये बाहेर गेली होती, बाकी अनिरुद्ध जोशी आणि महेश मुतालिक हे दोघ जण अगदी महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे कधी कधी असं होतं की, आणि म्हणूनच हे कॉलबॅकचे एपिसोड असतात, की कधी कधी एखाद्या कोणत्या एका क्षणाला तुमचा आवाज लागलेला नसतो किंवा काहीतरी असा प्रॉब्लेम होतो ज्यामुळे तेवढे मार्क मिळत नाहीत. कॉलबॅकमध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळते परत याची. सो यू शुड कन्सिडर युअर सेल्फ लकी की तू परत या स्पर्धेत आहेस आणि कॉलबॅकमधनं आलेली आहेस, नाही का? मस्त झालं गाणं. फर्स्ट ऑफ ऑल तू गाणं सिलेक्शनला आपण मस्त मार्क एक नंबर. आणि मला कशी आवरू ना, कसा आवरू, मला कशी सावरू नंतर जो रू लागतो ना तो कुठेही लागला नाही. मला असं वाटतं तुझ्या होल्ड नोट्स लावताना ना तुला थोडंसं टेन्शन येतं वाटतं, तू रियाज करतेस ना? हा, मग जसं आपण क्लासिकलचा रियाज करतो तसं लाईटचा पण थोडंसं गाऊन बघायचं, रियाज करायचा. ठीक आहे. विजयजी, तुझं गाणं ऐकताना मला जे जाणवलं ते स्थिर स्वर तुझे कधी कधी खूप अप्रतिम लागत होते आणि कधी कधी अवधूत म्हटला तसं सोडताना कुठेतरी थोडेसे ते सुटत होते. पण हे खूप एक्सपर्ट म्हणजे खूप पुढे जाऊन विचार केला होता. अदरवाईज एक्सप्रेशन, गाण्याचं सिलेक्शन आणि गाणंच इतकं काय काय गाणी इतकी अजरामर असतात त्याच्यामुळे खूप मजा आली. थँक्यू. मी जसं तुला मगाशी म्हटलं, दोन अनुजा आहेत, एक अनुजा सूर सांभाळणारी आहे, एक अनुजा एक्सप्रेशन्समध्ये घडणारी आहे. तर ती एक्सप्रेशनवाली अनुजा होती ना, ती कुठेतरी पाठी राहिली असं मला वाटत होतं हे गाणं ऐकताना. कारण कठीण आहे गाणं, हे गाणं प्रेपेश करणं ह्याच्यातच खूप टेन्शन आलं असेल तुला असं मला जाणवत होतं. हां, तर अजून हे गाणं बिनधास्तपणे, म्हणजे ते आपोआप सूर खट 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 लागतातच, ते विचार करून गावेच नाही लागत. ते गाणं जेव्हा भिंत ना अंगात, अर्थात परत तोच विषय की तुमच्या ह्या वयात आम्ही असं अपेक्षा करावी का, पण सिन्स हे स्टेज आहे, ही कॉम्पिटिशन आहे आणि आता तुम्ही मेंटली आणि गळ्यांनी तयार होत आहात, तर आता हीही तयारी केली पाहिजे. दोन्ही परीक्षकांनी पद दिलेलं आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.
आणखीन सगळ्यांना सांगायचंय की श्रीमती कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाइंड तिकडनं आज हे सगळे स्टुडंट्स आलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला सारे गमप्पामध्ये येऊन? छान वाटतंय ना? आणि गाणी कशी वाटली सगळ्यांची? खूप छान पाहिजे त्या ठिकाणी. करेक्ट दाद येते तुमची आणि खूप छान टाळ्या येतात तुमच्याकडून. सो थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढचा स्पर्धक पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया. सागर फडके. शिट्टी वाजवण्यासाठी बोलवायला लागतं लोकांना. शिट्टी एक्सपर्ट असतात टेक गाताना. आणि तू सगळं एकत्र केलंस आणि सुरात शिट्टी एवढी, क्या बात आहे. तू कसं कसं जमलं तुला एवढं सगळं असं फोर्सफुल परफॉर्मन्स दिल्यानंतर एवढा स्टॅमिना? हे सगळं माझ्या आईने करून घेतलंय. अरे वा. काका कसे म्हणणार, काल दिवस आले ते तो एवढासा मुलगा कशा शिट्ट्या मारत होता आणि ती पल्लवी त्याचं कौतुक करत होती आणि तो अवधूत गुप्ती चांगले मार्क देत होता आणि मुलाला विचारलं शिट्टी मारायला कोणी शिकवली, तर म्हणतो आईने शिकवली. आईने नाही शिकवली शिट्टी, मी स्वतः शिकलो. फक्त शिट्टीमध्ये सूर कसा आणायचा? अरे मित्रा, पुरुषाला शिट्टी मारायला कोणी शिकवायला लागत नाही. ती शिट्टी कशी कधी कुठे केव्हा मारायची हे शिकवणारी आई मिळणं हे भाग्य लागतं. क्या बात आहे. असो, शिट्टी जाऊ दे, आपण गाण्याबद्दल बोलूया. तर तू मस्त गायलास, कडक गायलास. कडक म्हणजे कडक, परंतु अंतऱ्यामध्ये मित्रा जी लाईन होती पहिल्या वेळेला ती हुकली बरं का. तर अशा चुका तुझ्याकडनं अपेक्षा नाही, म्हणजे ह्या चुकीला आम्ही इतर कोणाचे मार्क कापले नसते पण तुझे कापणार. तू परफॉर्मर खूप चांगला आहेस एकदम, म्हणजे तुला माहिती आहे की स्टेजवर गेल्यानंतर, कारण परफॉर्मर असणं ही एक एक वेगळी गोष्ट आहे ऑल टुगेदर मला असं वाटतं. म्हणजे चांगला कलाकार तर मिनिमम पाहिजेच, म्हणजे आपण परफॉर्म करायला हो म्हणजे तो मिनिमम, म्हणजे तो तो स्टुडिओमध्ये असू दे का स्टेजवर असू दे, पण स्टेजवर गेल्यानंतर काय करायचं ते ते सुद्धा ती गॉड गिफ्टच असते आणि ती तुझ्यामध्ये नक्की आहे आणि चांगला गायलास पण. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता परत होम पिचवर आलायस बरोबर ना? पण खरं सांगू का, मला आता एक गोष्ट पटली आहे तुझ्या बाबतीत की तुझ्या अंगांगात तो रॉकरपणा आणि परफॉर्मरपणा भरलेला आहे. तू जास्त काळ लांब राहू शकत नाहीस अशा गाण्यांपासून, हो ना? मग आपल्याला फक्त आयुष्यभर अशीच गाणी गायची आहेत का? नाही. हां, मग ती तो एस्केप वे नाही ठेवायचा, कारण ह्या गाण्याचं जे ओरिजिनल गायक आहेत
सोनू निगम, त्या माणसाची त्या गायकाची वर्सटिलिटी बघ, त्याच गायकाचं तू एखादं सॉफ्ट गाणं ऐक, इतक्या व्हरायटी ऑफ सॉंग्स ही कॅन सिंग, ते त्यामुळे आहे. हां, हे मात्र लक्षात ठेव. फार वाईट वाटतंय तुझे उभे मार्क कापले गेले पण तुला ध्वज मिळाला. आय एम व्हेरी सॉरी, आय कांट हेल्प इट. ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते द प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स आपल्या म्युझिशियन्सचा होता. सत्यजित प्रभू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिथे काय म्हणून तुला सांग मी, चाबूक पण फालतू म्हण शब्द आहे आणि ग्रेट पण फालतू शब्द आहे, फॅन्टॅस्टिक पण फालतू शब्द आहे, अजून काय एखादा शब्द सॉलिड पण जाऊ दे. तू छान गायलीस. अगं काय म्हणजे असं मला असं वाटतं की सारे गमपच्या ह्या मंचावरती हे गाणं अनेक वेळा सादर झालंय पण तुझ्या इतकं सुंदर गाणं एकदाही झालं नाही. थँक्यू. तर तू किती छान परफॉर्म केलं असते आणि ते खोटं नव्हतं, म्हणजे ते तसे तुझे जे डोळे असे ते इकडे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट शोधू लेफ्ट राईट लेफ्ट राईट कशी प्रिया लेफ्ट राईट लेफ्ट राईट. तर जे ते होतं ना ते दिसत होतं गाण्यात ना आलं. तू ते ऍक्टिंग म्हणून केलं नाहीस हो की नाही? नाही केलं ना, आपोआप आलं ना. मग ते आपोआप येणं जे असतं ना त्याला म्हणतात गाण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. आणि तू अशा गाण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालीस हे मला जबरदस्त, मला म्हणजे मी खूप इम्प्रेस झालोय प्रचंड. माझी वाट लागलेली आहे, माझी विकेट गेलेली आहे. आत्ता अवधूत म्हटला तसंच परफॉर्मन्स तुझा एकदम फर्स्ट क्लास. ऍक्च्युली तू खरंच जितकी छान दिसतेस तितकंच हे गाणं छान गायलीस आणि तेवढंच छान गाणं हे सादर केलंस. खूपच छान, व्हेरी गुड, थँक्यू. वैशालीताई काय प्रत्येक चेंडूला सिक्सर मारायचं ठरवून आली आहेस? हो, आणि तू मारलेस, खरंच सिक्सर मारलीस ह्या गाण्याला. खूप छान आर्या, दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट कॉम्पोजिशन. ह्याच्यातले जे एक्सप्रेशन्स आहेत, जागा आहेत आणि नाजूकपणा आहे, ना 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 मध्ये शेवटच्या ना मध्ये ते सगळंच कमाल केलीस तू. क्या बात आहे आर्या. All the best, brother. Thank you. All the very best.